यानंतर एक मोठी बातमी हाती येते. मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केल्याची माहिती समोर येते. महायुतीची देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघात ताकद आहे. तेव्हा शिर्डीतून बाळा नांदगावकरांची वर्णी लागणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र चिन्हाबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. शिर्डी लोकसभेत महायुतीची मोठी ताकद असल्याचं समोर येत आहे. याबाबत मनसेनं देखील चाचपणी केलेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची. त्यामुळे शिर्डीतून आता मनसेच्या बाळा नांदगावकर यांना उमेदवार म्हणून उतरवलं जाणार का हे बघावं लागेल. मात्र बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यात आली तर ते मनसेच्या इंजिन चिन्हावर लढणार की धनुष्यबाण चिन्हावरती याबाबत अजून तरी काही फैसला झालेला नसल्याचं सूत्रांकडून कळतंय.